नगर सेविका संध्या जगदीश तरे यांनी नगरसेवक निधीतून अमर कॉलनी ते जयादित्य जिम पर्यंत बंदिस्त गटारांचे भूमिपूजन केले। अनेक वर्षापासून या प्रभागातील नागरिकांना सांडपाण्याची समस्या भेडसावत होती। संध्या तरे यांनी त्यांच्या नगरसेवक निधीमधून या कामासाठी निधी दिला। याबरोबरच येत्या कालावधीत त्या प्रभागातील विकास कामे पूर्ण करतील असा विश्वास त्यांचे पती जगदीश तरे यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज। नगरसेवक संध्या जगदीश तरे यांच्या निधीतून आज कैलास अमर कॉलनी ते जय आदित्य जिम पर्यंत बंदिस्त गटराचे भूमिपूजन करण्यात आले। आज 2010 पासून प्रभागातील जे खुले गटार आहेत ते बंदिस्त करण्याचा मानस आहे। त्यातून जवळजवळ 80% गटार बंदिस्त करण्याचा म्हणजे वचन पूर्ण झालेलं आहे। बाकी थोडेफार राहिले ते या येत्या काळामध्ये होतीलच। बाकी इतर कामं वार्डामध्ये त्यांच्या माध्यमातून मोठा 3.5 एकरमध्ये बगीचाचं काम चालू आहे। तसंच खेळाचं मैदान आणि सांस्कृतिक केंद्र त्याचं पण 80% काम झालेलं आहे। आणि प्रत्येक विभागामध्ये आणि चाळीमध्ये लाईटचे पोल्स तसेच पेवर ब्लॉक आणि प्रत्येक मेन चौकामध्ये हायमस दिव्यांचे आता 3 हायमस दिवे पण मंजूर झालेले आहेत। त्यांचं पण उद्या काम सुरू होणार आहे। तसंच इथे बऱ्याच वर्षांची समस्या होती नाल्यावरती संरक्षण भिंतीची, ती जवळजवळ संपुष्टात आली। म्हणजे आता तिकडे 30 लाखाची भिंतीचं काम चालू आहे, इकडे त्या मध्यापेठमध्ये इकडे 10 लाखाचे मंजूर करून ती बांधण्यात आलेली आहे। परत अजून 20 लाखाची मंजूर करण्यात आलेली आहे आणि राहिलेले काही या 2-3 महिन्यामध्ये ही पूर्ण होणार आहेत। किती निधीच्या काम केल्या आपण टोटल जवळजवळ 70-80 लाखाची संरक्षण भिंतीचं काम करण्यात येणार आहे। म्हणजे राहिलेलं उरलेल्या काळावधीमध्ये तर हे दोन आहे, समोर आणि इकडे असं दोन्ही याचे उद्घाटन एक साथ घेतलेले तर 10-10 लाखाचे ते नगरसेवक निधीच आहे। आणि आता सध्या त्या ठिकाणी चालू आहे शिवसेना शाखेत भारत कॉलनीपर्यंत शिवसेना शाखेत भारतीय कॉलनी बंदिस्त गटरचे सध्या काम चालू आहे। आणि उर्वरित राहिलेला जो गटर आहे तो या 2-3 महिन्यामध्ये कामामध्ये कालावधीमध्ये आपण पूर्ण करण्याचा मानस आहे। तर असंच लोकांचं सहकार्य मिळत राहिलं ते गार्डनला आता या नवीन बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। शिवाय आपलं खेळाचं मैदानचं काम चालू आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या सहकार्याने जास्तीत जास्त काम करण्याचा मानस आहे। तरी लोकांचं सहकार्य असंच मिळत राहू, त्यांचा आशीर्वाद नेहमी आम्हाला पाठीशी असंच मिळत राहू या इच्छा बाळगतो।